अल्ट्रा मेगा रिफायनरी प्रोजेक्टचं आमिष दाखवून गिरीये रामेश्वर विजयदुर्ग इथल्या जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ टोंके यांनी केलाय. शासनामार्फत अल्ट्रा मेगा रिफायनरी प्रोजेक्ट उभारला जातोय. गिरीये रामेश्वर विजयदुर्ग इथल्या जनतेला मोठा प्रोजेक्ट दाखवून जमीन हस्तांतरण करण्याचा प्रकार चालू आहे. मात्र प्रत्यक्षात इतकी जमीनच या पट्ट्यात उपलब्ध नाही अशी माहिती मिळते. या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ टोंके यांनी गिरीये ग्रामस्थांची भेट घेतली आणि याबाबत चर्चा केली. यावेळी बबन कांदळगावकर उपस्थित होते. रिफायनरी प्रोजेक्ट करण्याचा घाट फडणवीस सरकारनं या ठिकाणी घातलेला आहे. ह्याचं प्लॅनिंग 4 ऑक्टोबर 2016 रोजी ठरलं. त्याप्रमाणे पेट्रोलियम मिनिस्टर प्रधान यांनी MIDCला लँड एक्विजिशन संबंधी सांगितलं. त्या ह्याच्याप्रमाणे प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटप्रमाणे एकूण जमीन रिफायनरीच्या प्रोजेक्टसाठी 12 ते 15 हजार एकर लागते. परंतु या ठिकाणी निमिष मात्र म्हणजे फार थोडी जमीन 700 ते 800 एकर जमीन घेऊन ह्याच्यामध्ये ते लोकांचं म्हणजे त्या रिफायनरीचं कसं काय साध्य करणार आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सौदी अरेबियामधील सौदी अर्मोनिया ही कंपनी या रिफायनरी प्रोजेक्टसाठी भागधारक असून या कंपनीचं CO2 emission हे जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. या कंपनीकडे 260 जगामधल्या सगळ्यात मोठी रिफायनरी 260 मिलियन टनची ह्यांची कॅपॅसिटी आज सुरू आहे. 260 मिलियन टनची ही जी कॅपॅसिटी आहे ती विभागून 15 मिलियन टन 10 मिलियन टन 25 मिलियन टन MPD म्हणतात त्याला, MPD अशा पद्धतीची सुरू आहे. परंतु भारतामध्ये कोकणामध्ये पर्यटनदृष्ट्या या हा जिल्हा विकसित करण्यासाठी जिल्हा घोषित करून सुद्धा या ठिकाणी रिफायनरी आणण्याचा घाट जो घातलेला आहे तो ह्या लोकांच्या जमिनी काढून घेणं, ह्या लोकांची जी जीवनावश्यक जी काही जमीन आणि त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न आहे ते काढून घेऊन त्यांना बेघर करणं, या प्रोजेक्टसाठी 12 ते 15 हजार एकर जमीन लागणार आहे. परंतु ह्या गिरी आणि रामेश्वरमधली फक्त 700 ते 800 एकर जमीन या प्रोजेक्टसाठीही घेत आहेत. म्हणजे 60 मिलियन टन्स चा प्रोजेक्ट या ठिकाणी न करता 5 ते 10 मिलियन टनचा प्रोजेक्ट या ठिकाणी आणून हे सरकार लोकांची सुद्धा फसवणूक करत आहे.